हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू गेम प्ले वीडियो। तर आज आपण खेळायचं जात आहोत एंग्री बर्ड्स फ्रेंड्स। तर ह्या गेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑब्वियसली पिगीजला मारायचं आहे आपल्या बर्ड फ्रेंड्सला घेऊन। बट या वेळेस आपण टूर्नामेंट खेळणार आहोत, ठीक आहे। तर त्या टूर्नामेंटमध्ये काय होणार आहे ते आपल्याला थोडक्यातच समजेल। तर ठीक आहे, मग आता आपण तयार होत आहोत आपल्या टूर्नामेंटसाठी। तर त्यामध्ये टोटल 8 लेवल्स असतील। तर ठीक आहे, मग आय होप की तुम्हाला हा गेम प्ले व्हिडिओ आवडेल। आणि आपण आता टूर्नामेंटसाठी जातो आहे, आपण आलो टूर्नामेंटमध्ये। आणि मग हे जे काही ॲड्स आहेत त्यांना आपण कट करूया आणि आपण आता लेवल 1 पासून सुरुवात करतो आहे। आपण आता आलो आहोत लेवल 1 मध्ये। ओके, तर पिगासॉनिक पिगासू दे हे वेगळा विषय समोर दिसतो आहे, पण आपल्याला पिगीजला मारायचं आहे। तर ठीक आहे, ओके, वाव, बस आता एक इथला बॉम्ब आहे ना, बॉम्ब तो फोडायला पाहिजे। कुठला हे पिगीजाच्या वर आहे ना तो वाला बॉम्ब, तो जर फोडला आपण तर मग ठीक आहे असंही काम झालंय। बट अजून एक पिगी राहिला आहे वाटतं, हां त्याचं पण काम झालं। तर ठीक आहे, मग ज्यादा कोणती मेहनत न करता आपण हा लेवल 1 जिंकलो आहोत। आणि आपला स्कोअर आणि कॉइन्स आपण चेक करूया, 361160 आणि आपले कॉइन्स 786। तर ठीक आहे, मग आपण सक्सेसफुली लेवल 1 पार केला आहे एक स्टार घेऊन। तर आता आपण लेवल 2 साठी जात आहोत। तर आता आपण आलो आहोत लेवल 2 मध्ये। ओके ओके असू दे, बस ओके, एकदम सुपर डिस्ट्रक्शन। आणि हा काय पिय आहे का हिरवा? नाही नाही, तो टरबूज वाटतं। तर ठीक आहे, मग आपण हा लेवलसुद्धा आपण जिंकलो आहोत। तर आपले कॉइन्स आणि स्कोर आपण पाहूया। तर चला तर मग आपण बघूया आपण पुढे काय होते। तर गाईज आपला स्कोर किती आहे, 321 126, आणि आपले कॉइन्स 800 म्हणजे 800 कॉइन्स वी हॅव। तर आता आपण जातो आहे पुढच्या लेवलमध्ये। ओके, आपला टोटल स्कोर आपण इथे पाहू शकतो। तर आपला टोटल स्कोर 682 286, आणि आपण आता 23rd लेवलमध्ये आहोत। आणि 18+ बर्ड्स आणि 100+ टुर्नामेंटचे ट्रॉफी आपल्याला भेटले आहेत असं इथे दाखवण्यात येतं आहे, पण काय माहिती। तर ठीक आहे, मग आपण आलो पुढच्या लेवलमध्ये। तर ह्यामध्ये आपण ओके ओके ठीक आहे, हां ओके, आपल्याला जास्त काहीही करायची गरज पडलेली नाही। आणि आपण एकाच बारीत आपण हा लेवलसुद्धा क्लिअर करून टाकला आहे। तर आता आपण आपले स्कोर आणि कॉइन्स हे पाहूया। ओके, 204 120 आणि कॉइन्स 802 आणि आपले रँकिंग ऑकिन्स 11 204 120। ओके, तर आता आपण पुढच्या लेवलमध्ये आलो आहोत। तर आता हा जो बारका बर्ड आहे तो आपण ते मारला, बट अजून काय करायचं आहे की इकडे याला घेऊन जायचं आहे। ओके बस, हां आता काय करू, यस ओके। तर आता आपण बघूया की हा कसा जाऊ शकतो आहे, बट मला जास्त काय माहीत नाही की आपण कसं मारू शकू। मला वाटतं डबल खेळावं लागेल कारण, बट आपल्याला आपल्याकडे विंगमॅन आहे तर आपण विंगमॅन पण वापरूया, पण त्याची काही गरज पडली नाही आहे कारण एक लास्टच्या बर्डने सगळं लेवल झालं आहे। तर आपले कॉइन्स आणि स्कोर चेक करूया आपण, 348 420 आणि कॉइन्स 804 आणि आपला रँकिंग
सव्वी रैंकिंग 348420, ठीक आहे. आणि ही जी काय रँकिंग दिसते तुम्हाला लेवलच्या नंतर, ती लेवलची रँकिंग आहे. तर आता आपण आलो पुढच्या लेवलमध्ये. आणि आता हा जो बर्ड आहे बारका बारकी, तिला आपण वर घेऊया. आणि हे काय करायला आता बबल्स घेईन वाटतं. हां, तर तिने बबल्स घेतले आणि डिस्ट्रक्शन झालं आहे. बट डिस्ट्रक्शन एवढा भारी झालेला नाही, तर बॉम्बमुळे डिस्ट्रक्शन खूप भारी झालं आहे. बस आता फक्त एक पिगी राहतो आहे, त्याला मारण्यासाठी आपल्याला काहीतरी योजना करावी लागेल. कारण तो इतका कोपऱ्यात आहे ना, मला वाटतं आता सुपर पॉवर वापरावी लागेल वाटतं मला. पण त्याची काही गरज पडलेली नाही आहे. आणि वरचे जे काही ऑब्जेक्ट्स होते ते खाली पडत आहेत. तर ठीक आहे, मग लेट्स चेक आवर स्कोर, कारण आपण ही लेवलसुद्धा आपण पार केली आहे. 027692 आणि आपले कॉइन्स 810. ओके, 427692. ओके, तर आपण ह्या लेवलमध्ये 2000 तो आता आपण पुढच्यामध्ये आलो आहोत. आपण अँगल घेऊन इथे मारला रे, पण एक हा एकच पीक नेला. बट आपल्याला जास्त पिकी मारायच्यात. ओके ओके, बस बस. आता अजून किती दोन राहतात पिकी, बरोबर. तर एक पिकी असा गेला आणि एक तगडा डिस्ट्रक्शन करायचा आपल्याला. आणि तो डिस्ट्रक्शन झाला की जो समोरचा पिगी आपल्या तोही मरेल. तर बघूया आपण आपल्याला काही करता येईल का. पण मला वाटत नाही की पहिल्याच बारीत आपल्याला काय होईल, कारण तो बघा इतक्या आतमध्ये आहे ना. तर आपल्याला काय कळावं लागेल की पिगीसाठी अर्थ क्विक टाकलं होता आपण, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण पिगी जिथे आहेत त्याला त्या आपल्याला काहीच करता आलेलं नाही. तर मी काय म्हणते, वरचा नाही असं बी नाही जमणार. तर आपण काय करायचं माहिती का, तर आता आपण आता अजून एकदा TNT घेऊन याच्या समोर मारायचा, जेणेकरून. ओके, तर जास्त काही करायची काहीच पडली नाही, पण मेहनत खूप घ्यावी लागली आणि TNT घेऊनच आपलं काम झालं. तर आता आपण ही लेवलसुद्धा पार केली आहे. तर लेट्स चेक आवर स्कोर अँड कॉइन्स 559867 आणि कॉइन्स 812 आणि आपली रँकिंग मे बी 6वी रँकिंग आहे आपली. तर ठीक आहे, असू दे. तर आता आपण पुढच्या लेवलमध्ये जात आहोत. यार खूप भारी आहे माहिती का, खूप भालू, म्हणजे खूप भलं झालं. हो गोळी तुम्ही त्याला भालू म्हणतात, भालू म्हणजे जंगलातला भालू नाही. तर आता बघूया. ओके, एकदम बराबर अँगल घेऊन आपण वर मारला, पण डिस्ट्रक्शन पण खूप भारी झालेली आहे. पण अजूनही चोंबे टिगी राहत आहेत, जी की अजून 4 आहेत. तर त्यांचं कसं काम करू शकतो आपण माहिती का, त्यांना काय करू आपण माहिती का. आता हां इथल्या इथे मारला की दोन तीन पिगीज अशीच जाणार. पण बॉम्ब, हां बॉम्ब खूप भारी काम करतो. हां ठीक आहे, फक्त आता एकच बर्ड एकच पिगी बघूया आपण घेऊ शकतो का नाही. ह्या गोष्टीसाठी आपल्याला आता TNT वापरावा लागेल. ठीक आहे, ओके, खूप आपण डिस्ट्रक्शन करून बसलेलो आहोत. तर आता आपण हा लेवलसुद्धा पार केला आहे. तर आता आपण जाते पुढच्या लेवलकडे, पण त्याबरोबर लेट्स चेक आवर स्कोर अँड कॉइन्स 397102 आणि कॉइन्स 818 आणि आपल्या रँकिंग 5. ओके, 397102. ओके, तर असू दे आता आपण पुढची आणि लास्ट खेळा जात आहोत. आणि एकदम लीगमध्ये आपले रँकिंग 2126107478487. तर अख्ख्या टुर्नामेंटमध्ये आपली 11वी नाही 10वी रँकिंग आहे. तर आता हा लीगचा
लास्ट लेवल होणार आहे ह्या टूर्नामेंटचा, तर ह्यासाठी आपण खूप भारीपणे काम केलं पाहिजे, तर बघूया मग. ओके, TNT वर असा आपण वार केला ना की सारे तिथले जमिनीच हादरली आहे. तर ह्या पडला पण वर फेकला होता हा जो पांढरा बर्ड, त्याचं नाव आठवत नाही आहे मला, पण आपण ते सुद्धा आपण पार केलेला आहे. ठीक आहे, बस आता किती दोन पेज राहत आहेत, तर ह्यांचं काम कसं करावं. हा जो बर्ड आहे पांढरावाला तो त्यांच्या पंचर मारायचा, जायलाच जागा नाही. एक तर TNT वर जर वार झाला ना तर आपण खूप भारीपणे करू शकू. तर विंगमॅन, मला वाटतं विंगमॅन ह्यासाठी भारी असेल, तर आपण विंगमॅनला आपण बोलून घेत आहोत आणि आपण घेतलंसुद्धा. आणि आता ह्या TNT वर वार करायचा, कारण तो वार दुसरीकडे गेला, पण ज्या बराबर त्याच जागेवर लागला आहे. तर खूप भारी झालं, आता बघूया आपले कॉइन्स आणि स्कोर, कारण हा लेवलसुद्धा आपण पार केला आहे. तर हॉकिन्स अजून पण 10व्याच रँकिंगला आहे, 394474, आणि आपले कॉइन्स 820. तर ठीक आहे, आपले रँकिंग पाहूया. ओके, तर हॉकिन्स सध्या 5व्या लेवलवर आहे वाटतं. तर हा जो तिसरा लेवल आहे त्यामध्ये आपले रँकिंग 11वी आहे, जो की लेवलची रँकिंग आहे, आणि अख्ख्या टुर्नामेंटमध्ये आपले रँकिंग 5 आहे. तर असू दे मग, आता काय करू की याला इकडे फेकूया. ओके, मागच्या वेळेस आपण पहिल्याच बार केलं होतं ना, पण मला वाटतं इतकं डॅमेज भारी गेला नसेल, म्हणून आपल्याला अजून एकदा करायला सांगितलं आहे यांनी, आणि आपण करूसुद्धा. फक्त आता आपण जवळजवळ सगळ्या पिगी मारत चाललो, तर अजून 3 पिगी राहत आहेत. तर यांचं कसं काम करू शकतो आपण, तर एक 2 पिगी राहतात फक्त, आता 2 पिगी, त्या 2 पिगीचं काम झालं की बरोबर होते काम. मग अरे यार, खाली बी धडकून आले. आता मला वाटतं TNT वापरावं लागेल, पण इथला पिगी जाईल ना, वरचा पिगी कसा जाईल, त्यासाठी काय करावं लागेल. मला वाटतं विंगमॅन घेऊ, पण ह्याचा पण काय उपयोग झालेला नाही आहे. विंगमॅन बघितला ना आपण, पण राव म्हणला पिगी, आता विंगमॅन घेऊया. हां, तर आपण विंगमॅन घेतला आणि तो बराबर लागला. तर आता आपण जातो आहे पुढं, आणि ह्यावेळेस आपले रँकिंग 9वी म्हणजे 9th रँकिंग आहे, आणि आपले स्कोर 226579, आणि आपले कॉइन्स 820. तर सेलूरमध्ये आपले रँकिंग 9वी आहे, आणि अख्ख्या टुर्नामेंटमध्ये 3036620 हे आपले जे काही असेल ते आहे स्कोर, आणि अँग्री बर्ड्स 70+ आणि ट्रॉफी 100+. तर ठीक आहे मग, आय होप की आजसाठी एवढंच बास. आय होप की तुम्हाला हा गेम प्ले व्हिडिओ आवडलाच असेल, आणि जर आवडलाच असेल तर लाईक करून टाका, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून की तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर मी तुमची मित्र नवीन गेम प्ले व्हिडिओमध्ये, तो पेसाठी बाय बाय अँड सी यू गाईज. ओके, आणि आपला हा व्हिडिओ पाहण्यास आणि लाईक करण्यास विसरू नका. तर ठीक आहे गाईज, लव यू, टेक केअर, बाय बाय.